पतंगाच्या मागे धावत असताना एक 8 वर्षाचा मुलगा अनिकेत कुमार हा उघड्या डिपीला धडकला आणि शॉक लागून जखमी झाला। ही घटना अहमदनगर शहरातील वसंत टॉकीज परिसरात घडली आहे। दरम्यान अहमदनगर मर्चंट बँकेचे कर्मचारी अमित सोनग्रा हे तेथून जात असताना त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या मुलाचे प्राण वाचवलेत। तर याबाबत अमित सोनग्रा यांच्याकडून फोनद्वारे अधिक माहिती जाणून घेऊयात। अहमदनगर मध्ये डीपीचा शॉक लागून एका जखमी झालेल्या लहान मुलांचे तुम्ही प्राण वाचवले त्याबद्दल सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन, पण या प्रकरणात नेमकं काय सांगाल की ही नेमकी घटना कशी घडली आहे? घटना अशी घडली की मी बँकेच्या कामासाठी बाहेर निघालो होतो। आता वसंत टॉकीज रस्त्यावर गर्दी दिसल्यामुळे नेमकं काय झालं त्या गर्दीत ते पाहण्यासाठी तिथे गेलो। पाहण्यासाठी गेलो तर तिथे एक मुलगा डीपीच्या आतमध्ये पडलेला होता, त्याला जखम वगैरे पण झाली होती आणि तो रडत होता। मग आता ते आपल्याला काय बघवायला नाही, म्हणजे मग नंतर तुम्ही कशी मदत केली, त्याचे कसे प्राण वाचवले, नेमकं काय सांगाल त्या संदर्भात? शेजारी त्याच्याच ना एक भिंत होती 7-8 फुटाची, म्हणजे थोडी तकलतच होती, पण आता थोडं हे असल्यामुळं ते आता रिस्क केलं तर त्याचं रडणं बघावलं नाही आपल्याला, विचार न करता डायरेक्ट भिंतीवर चढून आतमधून त्याला बाहेर काढलं आणि बाहेर असलेल्या मित्रांना ते त्यांच्या मदतीने त्यांना सोपवण्यात आलं। अच्छा, बर, मग सध्याचं ते रस्त्याच्या कडेला त्या ठिकाणी जो डीपी उघड्या अवस्थेत आहे त्यामुळेच ही घटना घडली असं बोललं जात आहे, तर त्यावर तुमचं काय मत आहे? माझं असं मत आहे की असे जे डीपी असतात त्यांचे दरवाजे उघडे असतात, जे नागरिकांना ज्याच्यामुळे धोका निर्माण होतो असे डीपी शक्यतो सुरक्षित ठिकाणी हलवावे किंवा त्याला नागरिकांना धोका निर्माण होणार नाही याची महावितरणाने काळजी घ्यावी। अगदी बरोबर आहे, पण मग स्वतःच देहभान विसरून जी मुलं ती पतंगाच्या मागे धावतात, पतंग पकडण्यासाठी पळतात आणि त्यात काहीतरी स्वतःला छोटी मोठी दुखापत करून घेतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? आता तसं बघायला गेलं तर लहान मुलांची पतंग म्हणजे जीव की प्राण असतो, देहभान विसरून ते त्याच्या मागे सैरभैर पळत असतात, पण असे जीव घेणे प्रकार शक्यतो लहान मुलांनी टाळावे आणि त्याऐवजी मोकळ्या पटांगणात मोकळ्या मैदानावर जाऊन पतंगाचा मनसोक्त आनंद घ्यावा, जेणेकरून असे शॉक बसणार नाही किंवा गाडी खाली कोणी येणार नाही, नाशक काही परत घडणार नाही याचे लहान मुलांनी नोंद घ्यावी। तिची स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही या लहान मुलाचं प्राण वाचवले, त्याला एक जीवनदान दिले, त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि खूप म्हणजे नगर शहरामध्ये सध्या तुमचं कौतुक होतंय, खरंच तुमचं मनापासून अभिनंदन आणि याबाबत सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद ताई। रस्त्याच्या कडेला उघड्या अवस्थेत असलेल्या डीपीमुळे ही घटना घडली असून महावितरण विभागाने याकडे लक्ष देऊन डीपी दुसरीकडे हलवण्याची मागणी नागरिक करतायत, तर मुलांनी देखील पतंग उडवत असताना स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।